निप्पाणी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध, नूतन अध्यक्षा अनुराधा चौगले यांचे प्रतिपादन। मानकापुरात ग्रामस्थांनी केले जंगी स्वागत। निप्पाणी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री शशिकला जल्ले, खासदार अण्णासाहेब जल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष आणि सर्व तालुका पंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन नूतन अध्यक्षा सौ अनुराधा चौगले यांनी व्यक्त केले। त्या मानकापूर तालुका निप्पाणी येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या जंगी स्वागत प्रसंगी बोलत होत्या। निप्पाणी तालुक्याबद्दल अध्यक्ष पद म्हणून निवड झाल्याबद्दल मी तुमची सर्वांची आभारी आहे आणि अण्णा वहिनींच्या प्रयत्नातून मला हे कार्य मिळालं आहे, त्याच्याबद्दल मी अण्णा वहिनींची सुद्धा खूप खूप आभारी आहे। आणि इथून पुढं मी मानकापूरसाठी काही पण काम असू दे, यावेळी बोलताना सुकुमार चौगुले म्हणाले, अण्णा वहिनींनी मानकापूर सारख्या ग्रामीण भागातील एका सामान्य कुटुंबातील महिलेला अध्यक्षपद देऊन गावचे नाव निप्पाणी तालुक्याच्या इतिहासात नोंद केल्याने त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरणार नाही। अण्णा वहिनीने मानकापुराच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे, त्यामुळे त्यांची पोचपावती त्यांना निवडणुकीत मताच्या स्वरूपात भरघोस मतांनी देणार असल्याचे सांगितले। आणि आमच्या गावाला अध्यक्ष पद मोठं मिळालं आहे, ते आजपर्यंत तालुक्याचं पद आजपर्यंत मानकापूरला कधी मिळालं नाही, ते पद आम्हाला मिळालेलं आहे। म्हणून मी आमच्या मानकापूरच्या एक अभिमानास्पद मी म्हणतो की या गावाचे खरोखरच आम्ही कुठंतरी ऋणानुबंध होतो आणि त्या ऋणानुबंधाचं फेर वहिनीने केलेलं आहे। म्हणून मी वहिनींच्या आणखी एकदा सत्य आणि आभार धन्यवाद देतो। अण्णा वहिनीने या गावासाठी एक 1,35,00,000 हे पाईपलाईन सुद्धा 3,00,000-3,50,000 आम्हाला पाईपलाईन करून गावासाठी पाणी करून मंजूर करून दिलेलं आहे। काही विघ्न संस्थेच्या लोकांनी ते काम थांबवण्याचं काम केले, पण अण्णा वहिनींनी ते काम थांबवून न थांबवता तिथं पूर्ण करून दाखवलेलं आहे आणि ते थोड्याच दिवसामध्ये पाण्याचं चिंता चालू होईल। आणि आत्ताच आम्हाला कारजगापासून मानकापूरपर्यंत डांबरीकरण रस्ता जो आहे तो सुद्धा आता 5,49,45,00,000 हे आता आम्हाला मंजूर करून दिलेलं आहे। एवढंच नव्हे तर आता काम चालू आहे मंदिरामध्ये सुद्धा 1,00,00,000 आता स्वर्गाम योजनेतून दिलेलं काम हे मंदिरचं सुद्धा आता काम चालू आहे। गावातील फेरब्लॉकचं काम झालेलं आहे, बरेच आजपर्यंत गावात कुठलंही काम राहिलेलं नाही। आपलं जैन समाजाचं समुदाय बंद असू दे, एसी समाजाचं समुदाय बंद असू दे, आज आपलं चर्मकार समाजाचं असू दे आणि कुठलंही असू दे तरी एकही काम अजून मला वाटते कुठलं। यावेळी ग्रामस्थ व महिलांच्या वतीने अनुराधा चौगुले यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करून त्यांचे औक्षण करण्यात आले। कार्यकर्ते समवेत गावातील व ऐको येथील मलकार सिद्ध मंदिरात जाऊन दर्शन घेतले। यावेळी एपीएमसी सदस्य बजरंग चव्हाण, श्रीकांत कुंभार, अनिल चौगुले, दादा पुजारी, शाहीर कुंभार, शाहीर एडवान, प्रकाश स्वामी, दीपक माळी, बाजीराव कोळी, मंगेश आरगे, रंजना चव्हाण, वनिता आरगे, संजय मोरे, रमेश बनजंत्री, अक्षय कांबळे, प्रमोद कांबळे, आशिष कांबळे, प्रशांत कांबळे, गंभीर कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।